नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे 22 फेब्रुवारी. तर 22 फेब्रुवारीशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही GS चा पोर्शन आहे तो आजच्या सेशनमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात. अलीकडेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रॉरकेला येथील देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियमचं नाव काय ठेवलं आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. बघा, हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आजच्या सेशनमध्ये आपला पहिला प्रश्न काय ते पहा. अलीकडे आकाशवाणीचे महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 NV रेड्डी यांचे आकाशवाणीचे नवीन महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा निवड झालेली आहे आणि यांनी जयदीप भटनागर यांची जागा घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आकाशवाणीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आकाशवाणीबद्दल जर बघायचं झालं तर 1957 पर्यंत आकाशवाणीचं नाव ऑल इंडिया रेडिओ असं होतं. त्याच्यानंतर याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलेलं आहे. याची स्थापना बघायची झाली तर ती झालेली आहे 1927 आणि हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले करंटशीच रिलेटेड, तर बघा, RS शर्मा यांना अलीकडेच आयुष्मान भारतचे नवीन CEO म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर अजय माथुर हे ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या स्पेशल सभेचे महानिदेशक बनलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशाने फेसबुकवर बातम्या टाकण्यास लोकांना प्रतिबंध केला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 ऑस्ट्रेलिया. बघा, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकद्वारे न्यूज पब्लिश करण्यास बंदी केलेली आहे. आता याच्या पाठीमागचा जर रिअल न्यूज बघायची झाली तर बघा, जसं आपलं PTI आहे, ही सेंट्रल न्यूज एजन्सी आहे किंवा ही सगळ्या न्यूज कव्हर करते, तर असंच ऑस्ट्रेलियाचं जे लोकल मीडिया हाऊस आहे यानं सरकारला तक्रार काय केली होती बघा, की फेसबुक, ॲक्च्युली 2 कंपन्यांशी रिलेटेड ही तक्रार होती, फेसबुक आणि गुगलशी रिलेटेड. तर या लोकल मीडिया हाऊसनं अशी तक्रार केली होती की या ज्या काही न्यूज आहेत त्या गुगल आणि फेसबुकवरती या न्यूज चॅनलच्या आधी पब्लिश होतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे जर या न्यूज लोकांपर्यंत फेसबुक आणि गुगलद्वारे आधी पोहोचत असल्या तर ते न्यूज चॅनल बघणार कोण, त्यामुळे ही तक्रार केलेली होती. त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे, गुगलनं काय केलेलं आहे, या तक्रारीनंतर 7 West मीडिया कंपनीबरोबर टायअप केलेला आहे किंवा करार केलेला आहे. 30 मिलियनचा करार आहे हा. आणि याच्यामध्ये काय, या करारामध्ये काय सांगितलेलं आहे की ही जी मीडिया कंपनी आहे ती ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड जेवढा काही न्यूज आहेत, जेवढे काही इन्फो आहेत ते गुगलला देणार आहे. त्यामुळे गुगल याच्यातून सेफली बाहेर पडलेला आहे. आता राहिला प्रश्न फेसबुकचा. तर फेसबुकला आता काय केलेलं आहे, फेसबुकवरती बातम्या टाकण्यास ऑस्ट्रेलियाने प्रतिबंध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फेसबुकशी रिलेटेड किंवा ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड ही न्यूज आहे. तर पहिले ऑस्ट्रेलियाबद्दल बघूया. ऑस्ट्रेलियाची जी राजधानी आहे ती आहे कॅनबेरा. तर चलन आहे तिथलं डॉलर आणि PM आहेत सध्याचे स्कॉट मॉरिसन. त्याच्यानंतर बघा, बरेच वेळेला परीक्षेला जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून इथे क्वेश्चन कव्हर केला जातो आहे. कलगुर्डी आणि कुलगाडी ह्या 2 प्रसिद्ध हिऱ्याच्या खाणी ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियामध्येच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, भारत आणि श्रीलंका हे 2 देश जे आहेत ते पालकच्या समुद्रधुनीमुळे वेगळे होतात. त्याचप्रकारे इथे बॉस नावाचे एक समुद्रधुनी आहे किंवा बॉस स्ट्रीट ज्याला म्हणतो ते ऑस्ट्रेलिया आणि तस्मानियाला वेगळं करतं. हे देखील जॉग्राफिकल फॅक्ट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL 2021 मधील सर्वात महाग खेळाडू कोण ठरला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 क्रिस मॉरिस हे IPL 2021 मधील सर्वात महाग खेळाडू ठरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो,
बघा, हे साऊथ आफ्रिकेला बिलॉंग करतात आणि आता जो आय पी एलचा 2021 जो सीझन होणार आहे त्याच्यामध्ये राजस्थान रॉयल्सद्वारा यांना तब्बल 16.25 crore रे खरेदी केलेला आहे. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे पेट कॅमिन्स, तर हे आय पी एल 2020 सर्वात महागडे खेळाडू होते. हे ऑस्ट्रेलियाला बिलॉंग करतात आणि यांना गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सद्वारा 15.5 crore विकत घेण्यात आलेलं होतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण जे काही करंट इश्यू डिस्कस करतो आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन घेतो आहे, तर तो तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल किंवा त्याचा जर तुमच्या स्टडीमध्ये तुम्हाला हेल्प होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या अभ्यासू 1-2 फ्रेंडबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत, जसं की 2020 संपूर्ण चालू घडामोडी, ज्या काही कंबाईनच्या एक्झामसाठी, त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आणि येणाऱ्या MPSC एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर त्या तुम्ही मिस केल्या असतील किंवा ते लेक्चर तुम्ही मिस केलं असेल तर ते तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. अलीकडे वर्ल्ड सोलार बँक सुरू करण्याचा विचार कोण करत आहे असं तुम्हाला विचारलं, तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, ISA. ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स काय करत आहे, सध्या वर्ल्ड सोलार बँक सुरू करण्याचा विचार करत आहे. आता पहिल्यांदा ISA बघूया. बघा, ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही अशी पहिली इंटरनॅशनल संस्था आहे जिचं हेडक्वार्टर हे भारतामध्ये गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. आता बघा, जी COP 21 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 झालेली होती 2015, याच्यामध्ये भारत आणि फ्रान्सद्वारे याची कन्सेप्ट म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सची कन्सेप्ट मांडण्यात आलेली होती. तर बघा, या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा उद्देश काय जर बघायचं झालं तर हे जवळपास 121 देशांचं एक संस्था आहे असं म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये सध्या 87 देश आहेत. आणि हे 121 देश कुठले असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, कर्क आणि मखर वृत्त जे आहेत यांच्यामध्ये जे येणारे देश आहेत, ज्यांचा सौर ऊर्जेमध्ये हे लोक काय करणार आहेत, टेक्नॉलॉजीचं इनोव्हेशन करणार आहेत किंवा सौर ऊर्जेमध्ये काम करणार आहेत, असे हे 121 देश जे आहेत ते ISA असणार आहेत. आता सध्या 87 कंट्रीज आहेत याच्यामध्ये आणि 87 कंट्री बघायची झाली तर ती आहे निकारागुआ. आता बघा, ISA 2015 COP 21 झालेलं होतं, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21, आणि जी 2021 होणार आहे COP 26 ही कुठे होणार आहे, ग्लास्को स्कॉटलँडमध्ये. तर हे इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोटडाऊन करून घ्या. आता वर्ल्ड सोलार बँक ओपन करण्याचा विचार का करत आहे बघा, पुढील 10 या वर्ल्ड सोलार बँकद्वारे सोलार टेक्नॉलॉजीमध्ये जे कोणी कंट्रीज इनोव्हेशन करणार आहेत किंवा इनोव्हेशन करायचा विचार करतायत किंवा सौर ऊर्जेमध्ये काम करण्याचा विचार करतायत अशा कंट्रीजना पुढील 10 हे वर्ल्ड सोलार बँक जी आहे ती जवळपास 50 billion कर्ज देण्याचा विचार करत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्यातील कलाहांडी जिल्ह्यात कर्लापट वन्यजीवी अभयारण्यात हेमरिज सेप्टिसिमिया म्हणजेच HS मुळे 6 हत्तींचा मृत्यू झाला आहे असं तुम्हाला विचारलं, तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, उडिसा. बघा, उडिसामधील कर्लापालट हे एक वन्यजीवी अभयारण्य आहेत ज्याच्यामध्ये हेमरिज सेप्टिसिमिया या आजारामुळे 6 हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बघा, हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे आणि याचा बॅक्टेरिया आहे पार्श्वेला मल्टीसिडा. हा बॅक्टेरिया जो आहे तो दूषित पाण्यामार्फत किंवा मातीमुळे जो आहे तो जनावरांच्या शरीरामध्ये जातो आहे आणि याच्यामुळे जनावरांना श्वसनाचा किंवा फुफ्फुसांचा प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यामुळे निमोनिया होऊन यांचा मृत्यू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या देशातील 5वा रोवर प्रिझर्वेशन मंगळाच्या पृष्ठभागावर उतरला आहे असं तुम्हाला विचारलं, तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, अमेरिका. बघा, अमेरिकेचा 5वा रोवर प्रिझर्वेशन हा मंगळाच्या पृष्ठभागावरती उतरलेला आहे. इथे मंगळ मिशनवरती रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर बघा, UAE
चा अलीकडेच मार्स मिशन होतं ज्याचं नाव होतं होप, त्याने देखील मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेला आहे किंवा मंगळाच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केलेला आहे. बघा, हे मंगळ आहे किंवा हा कोणताही ग्रह आहे असं सपोज करा, आणि हे जे असतं त्याचं ऑर्बिट असतं. तर इकडे जे आहेत ते उपग्रह प्रवेश करतात, तर हा जो प्रिझर्वेशन आहे याने डिरेक्टली या ऑर्बिटमध्ये प्रवेश न करता डिरेक्टली मंगळाच्या पृष्ठभागावरती उतरलेला आहे. त्याचबरोबर बघा, चीनचा देखील मार्स मिशन होतं तायवान 1, याने देखील मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केलेला होता. आता या प्रिझर्वेशनबद्दल बघायचं झालं तर हा जवळपास 1 टन इतकं याचं वजन आहे. त्याचबरोबर याच्यावरती 19 कॅमेराज लावलेले आहेत, जे कॅमेराज मंगळाचे जे काही पिक्चर्स असणार आहेत ते पृथ्वीवरती पाठवणार आहेत. त्याचबरोबर मायक्रोफोन्स देखील आहेत, जे तेथील काही हालचाली असतील किंवा काही आवाज साऊंड्स असतील ते कॅप्चर करून पृथ्वीवरती पाठवणार आहेत. आता बघा, इथे मंगळाचा विषय आलेला आहे तर आपण मंगळाशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स, त्याचबरोबर आपली सूर्यमाला बघूया, कारण सूर्यमालेवरती देखील बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात. सूर्यमालेत पहिल्यांदा येतो आहे सूर्य, त्याच्यानंतर येतो आहे बुध, त्याच्यानंतर शुक्र, 3 नंबरला आपली पृथ्वी आहे, त्याच्यानंतर मंगळ, गुरु, शनी आणि युरेनस नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेतील ग्रह आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि मंगळाचे उपग्रह जर बघायचे झाले तर ते आहेत फोबोस आणि डेमोस. तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने 28 फेब्रुवारीपर्यंत 0 कोविड अभियान सुरू केले आहे असं तुम्हाला विचारलंय? तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 4, पॉंडिचेरी. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडल्यास व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.